नऊ एकटा जीव सदाशिव सोंगड्याची जी झुबिली झाली चित्रपट चालला म्हणून सगळा आनंदी आनंद होता पण आता दुसरं पिक्चर कुठलं करायचं या गोष्टीचा मी एकटाच विचार करत होतो मग एक दिवस मी सबनीसांना म्हटलं साहेब सबनी दुसरा चित्रपट आता सुरू करायला पाहिजे काय द्यायचं आता ओ काही द्या असं मी त्यांना म्हटलं खरं पण त्याच वेळी माझ्या मनात एक कल्पना आली की आपण धनगरावर चित्रपट केला तर मी लहानपणी गावाला जायचो तेव्हा बघायचो की काही माणसं एखाद्या लहान मुलाला गाडीतून घेऊन यायची आणि गावच्या देवळात जायची मग देवळातला गुरुजी सांगायचा की या मुलाला बकऱ्यांच्या सान्निध्यात ठेवा म्हणजे याचा सुशी खोकला दमा व डांग्या खोकल्यांमधला एक आजार बरा होईल असं म्हणतात की ज्या मुलांना सुशी खोकला होतो त्यांना जर बकऱ्यांच्या सान्निध्यात ठेवलं तर बकऱ्यांच्या मलमूत्राच्या वासामुळे हा खोकला बरा होतो बकऱ्या पाळणारे धनगर सतत फिरत असतात पण जे झोपडीत राहतात तेच धनगर अशी मुलं पाळतात आमच्या गावच्या धनगरांकडेही अशी बरीच मुलं असायची तेव्हा आम्हाला माहीत नसायचं की ते मूल धनगराकडे ठेवलेलं आहे म्हणून आम्हाला वाटायचं की ते धनगरच मुलं आहे पण गावचे लोक सांगायचे कि लय श्रीमंत माणूस हे त्याचे हे पोरग मग कधी ती धनगराची बाई सांगायची कि इतक सांभाळावं लागतं बाबा ह्या मुलाला काही झालं तर आपण फासावर जायचो त्या धनगरांना ते मूल सांभाळायचे पाच रुपये मिळायचे त्या मुलाची माणसं आठवड्यातून एकदा दोनदा त्याला भेटायला यायची हे सर्व माझ्या लक्षात होतं त्यामुळे त्यावरूनच मग मी चित्रपटाचं कथानक गुंफायला सुरुवात केली की समजा एखादं श्रीमंताचं मूल म्हणजे चित्रपटाचा नायक एका धनगराकडे ठेवलं जातं मग तो धनगर गावोगावी फिरत असल्यामुळे ज्या वेळेला त्या मुलाचा बाप त्याला आणायला जातो त्यावेळी तो धनगर त्याला सापडत नाही कारण धनगराला काही एक ठिकाण नसतं ते जिथं जातील ते त्यांचं गाव त्यामुळे बाप प्रत्येक ठिकाणी आपल्या मुलाचा शोध घेतो पण प्रत्येक वेळी तो ज्या गावात जातो त्या गावातून तो धनगर दुसऱ्या गावाला निघून गेलेला असतो अशी पाच वर्ष जातात मग तो माणूस अमेरिकेला जातो मधला जो वीस वर्षांचा काळ दाखवायचा आहे तो असा दाखवायचा की तो माणूस जेव्हा मुलाला भेटायला गेला तेव्हा मुलगा भेटला नाही आणि मग जेव्हा तो माणूस अमेरिकेहून परत आला तेव्हा तो विसरूनच गेला की आपल्याला एक मुलगा आहे कारण घरात आणखी चार मुलगे असतात तर अशी स्टोरी लाईन लिहून काढली आणि ती बाबांना सांगितली लगेच निर्णय घेण्याचा बाबांचा स्वभाव होता एखादी गोष्ट त्यांना सांगितली की ते लगेच सूचना करायचे बाबा मला म्हणाले इतका काळ जाणार नाही पण चुकामुक झाली तर होऊ शकते बर पण त्या मुलाला ओळखायचं साधन का बाबांनी हा प्रश्न विचारल्यावर माझ्या लक्षात आलं चायला आपण ह्याचा विचारच केलेला नाही मला सुचे ना म्हणून मी बाबांना विचारलं बरं तो बाबा म्हणाले काढू काहीतरी युक्ती आपण पण तुम्ही गोष्ट तर तयार करा मग मी सपनीसांना कळवलं की इतकी स्टोरी लाईन तयार झाली आहे आता तुम्ही पुढचं काय ते बघा विच्छाचे प्रयोग असल्यामुळे मला सबनिसांबरोबर स्टोरीसाठी बसायला अजिबात वेळ नव्हता बरं विच्छाच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी सबनीस काही येत नसत मुंबईच्या कार्यक्रमाला ते असायचे बाहेरगावी ते यायचे नाही त्यामुळे सबनीसांनी पुढचं कथानक तयार केलं त्यानंतर काही महिन्यातच सदाशिवचा मुहूर्त झाला मुहूर्ताला नेहमीप्रमाणे बाबांनी नारळ फोडला आणि रत्नाप्पा कुंभार यांनी कॅमेरा क्लिक केला त्यानंतर लगेचच शूटिंग सुरू झालं सदाशिवची बहुतेक टीम ही सोंगाड्याचीच होती बाबांच्या सांगण्यावरून मी सर्वांना साईन केलं होतं दिग्दर्शक म्हणून मी गोविंद कुलकर्णींनाच घेतलं होतं कारण सोंगाड्याप्रमाणे सदाशिवच्या दिग्दर्शनात प्रामुख्याने बाबांचं मार्गदर्शन लाभणार होतं दुसरी गोष्ट म्हणजे गोविंद कुलकर्णीऐवजी दुसऱ्या कुणा दिग्दर्शकाचं नाव मला माहीत नव्हतं सोंगाड्याच्या वेळी मला कुलकर्णींची पूर्ण ओळख झाली नव्हती ती झाली सदाशिवचं शूटिंग सुरू झाल्यावर त्यांनी सबनीसांनी लिहिलेलं स्क्रिप्ट बघितलं आणि ते एकदम कडाडले हे काय नाट्य का एवढी सुद्धा अक्कल नाही दोन तीन पानांचा सीन म्हणजे काय चायला हा माणूस वसंत सबनीसांची अक्कल काढतो म्हणजे काय मी जरा त्यांना दरडावून म्हटलं कुलकर्णी काय बोलते तुम्ही यापुढे स्वप्नीस भेटले की त्यांना सांगा मला विचारल्याशिवाय या कुलकर्ण्याला विचारल्याशिवाय कुठेही काम करायचं नाही गोविंद कुलकर्णी लाडबरोबर सुद्धा हुशारी करायचा त्यामुळे सदाशिवसाठी लाडनी काम करण्यास आधीच नकार दिला होता त्यामुळे गोविंद कुलकर्णींनी कोल्हापूरच्या आपल्या शंकरराव सावेकर या कॅमेरामनला आणला पण त्या सावेकरला सेट एक्सपोज करता आला नाही दीड लाखाचा सेट लावला होता बाबा तर मला म्हणाले अहो दीड लाखामध्ये तुम्हाला चांगला बंगला मिळाला असता पैसे आहेत म्हणून कसेही खर्च करता काय मी सिनेमा क्षेत्रात नवीन असल्यामुळे गोविंद कुलकर्णी त्यावेळी माझ्यावरही जाम हुशारी करायचा स्क्रिप्ट कॅमेरा तंत्र या गोष्टी मला फारशा कळत नव्हत्या मला असं वाटत होतं की जोपर्यंत कलाकाराला सिनेमा तंत्र कळत नाही तोपर्यंत तो अत्यंत नैसर्गिक अभिनय करत असतो कॅमेऱ्याच्या कुठल्या अँगलला उभं राहिलं की आपण चांगले दिसू लाईट आपल्यावर आहे की नाही वगैरे गोष्टी कलाकाराला माहीत नसल्या तो विदाऊट कॉन्शियस अभिनय करतो पण या तांत्रिक गोष्टी कळायला लागल्या ला की अभिनयापेक्षा त्याचं लक्ष कॅमेरा अँगल लाईट्स याकडे जास्त असतं सोंगड्या करताना मी सिनेमा तंत्राची अजिबात ओळख करून घेतली नव्हती बाबा सांगतील तसं करायचं एवढंच मला माहीत होतं त्यामुळे सदाशिव सुरू झाल्यावर सुद्धा मला तांत्रिक गोष्टी माहीत झाल्या नव्हत्या सोंगाड्या हिट झाल्यामुळे गोविंद कुलकर्णी बाहेर सर्वांना सांगत सुटला होता मला गोविंद कुलकर्णी म्हणतात सोंगाड्या मी काढलाय अशी पिक्चर्स काढावी लागतात मला या गोष्टी सदाशिवचं शूटिंग सुरू झाल्यावर हळूहळू कळू लागल्या शूटिंगच्या वेळी तर तो प्रत्येक गोष्टीवर हरकत घेऊ हो लागला एकदा शॉट ओके झाला तरी तो मला येऊन सांगायचा रिटेक वन मॉर शर्ट ओके झालं ना मी नाही बरोबर आहे पण अजून गोविंद कोलकर्णी टच नाहीये छा आयला डोक्याला नुसता ताप होऊ लागला आता त्याच्या अहमपणाची कमाल होत होती तरी बरं त्याला दिग्दर्शनातलं तसं काही खास कळायचं नाही युनिटची माणसं त्याच्या या प्रकाराला जाम हसायची वन्स मॉर हा आत्ता गोविंद कुलकर्णी टच आला असं म्हणत दुसरा शॉट तो टेक करायचा मला कळायचं नाही गोविंद कुलकर्णी टच म्हणजे नेमकं काय खरं म्हणजे तो पहिल्यांदा घेतलेला शॉट तसाच्या तसा घ्यायचा त्यात काही फरक नसायचा पण ह्याला फार गर्व चढला होता सबंद चित्रपट त्याने मला वात आणला शरद तळवलकर यांची निवड मी या चित्रपटातील माझ्या वडिलांच्या भूमिकेसाठी केली होती त्यांच्यासारखा विनोदी हुशार माणसाशी ट्युनिंग जमायला एक दिवस सुद्धा पुरे आहे आपल्या वजनाचा बोलणारा माणूस असेल तर त्यालाही आपण आवडतो आणि तोही आपल्याला आवडतो शरदराव उर्फ डॅडींच्या बाबतीतही हेच घडलं सदाशिवच्या पहिल्या दिवसापासूनच माझं शरद तळवलकरांशी ट्युनिंग जमलं मी त्यांना डॅडी म्हणायचो ते सेटवर आले की आपण फक्त हसत राहायचं शब्दांची कसरत कशी करायची हे डॅडींकडून शिकावं त्यांना कधीही कामाचा कंटाळ आला नाही किंवा मी पोक्त माणूस आहे म्हणून मला रंगीबेरंगी किंवा विचित्र कपडे का असं त्यांनी कधीही विचारलं नाही सदाशिवच्या सुरुवातीलाच शूटिंगसाठी त्यांना जे कपडे दिले होते त्यातला शर्ट फाटका होता मला हे माहीत नव्हतं डॅडींनी मला मिश्किलपणे विचारलं दादा भिकाऱ्याचा रोल आहे का कमळ किलीत डॅडी चांगला श्रीमंत बाबाचा रोल आहे तुमचा मी म्हटलं नाही पण शर्ट तसा वाटत नाही ग्रहणातला वाटतोय कसला शॉट देत आहे मला डॅडी हसत म्हणाले एवढा मोठा कलाकार असूनही मी डॅडींना सेटवर कधी कुणावर रागावल्याचं तोरा दाखवल्याचं पाहिलेलं नाही कुणाची चूक असली तरी ते विनोदाने सांगायचे ज्यावेळी डॅडी शूटिंगला आले त्यावेळी गोविंद कुलकर्णींनी कहरच केला तो डॅडींना ऍक्टिंग शिकवायला लागला सीनची एंट्री वगैरे दाखवायला लागला शेवटी एक दिवस डॅडी त्याला म्हणाले गोविंदराव तुम्ही फक्त मला सीन सांगा काय करायचं का। ते तुम्ही मला सांगू नका आता शरद तळवळकर सारख्या कसलेल्या अभिनेत्याला ऍक्टिंग शिकवणं म्हणजे ते बघून सुद्धा आपल्याला विचित्र वाटतं ना त्याचा तो वाढता रुबाब बघून एक दिवस शरद तळवळकर मला म्हणाले दादा हा कुलकर्णी फारच उड्या मारायला लागलाय हो सोंगळ्याची जुबली झाल्यामुळे त्याचा आवाज वाढलाय मी म्हटलं हा सगळा प्रकार सुरू असतानाच एकदा वसंत सबनीसांचा जयप्रभामध्ये फोन आला त्यावेळी ट्रंक कॉल सिस्टीम होती एसटीडी वगैरे काही नव्हतं मी फोनवर सबनीसांना म्हटलं साहेब तुम्ही या ना इथे हो एकदा येऊन तर जा ह गोविंद कुलकर्णी इथे फायर बडबड करतोय तुम्ही याच एकदा सबनीस साहेब आले कोल्हापूरला ते ज्यावेळी सेटवर आले त्यावेळी असा सीन सुरू होता की मी व डॅडी समारंभाला जात आहोत मी शर्ट पॅन्ट घातलेली असते पॅन्ट कडे बघत मी डॅडींना विचारतो हे काय घातले मला अरे याला पॅन्ट म्हणतात आणि पालटून कशाला म्हणतात अरे पालटून नाही रे पतलून अ पातलून सांगतोय मी आणि तू म्हणतोय पालटून तुला बोलता सुद्धा येत नाही दाढी अरे दाढी नाही रे ॅाडी तेच की आता दाढीच म्हणतो ना तुला कळत नाही त्याला मी काय करू धमाल शॉट चालला होता पुढे टायकडे बघत मी म्हणतो हे काय बांधलंय लंगुडी झरग अरे ह्याला टाय म्हणतात काय म्हणतात टाय टाय शरद तळवळकरांच्या शर्टाला लावलेल्या बोकडे बघत मी विचारतो ने हे काय अरे हा बेला चांगले हे काय रे दाडी काय म्हणत त्याला बो मग मी ते पाठ करतो अरे अस वाकडं थोडं नको करू सरळ बोल बो हे तेच की बो अरे कुत्र्यासारखं कशाला म्हणतोय हळू म्हणायचं बो बो नंतर मी लावलेल्या टायकडे बघत विचारतो ए हे काय असा सीन सुरू होता पुढे मी विचारलं पण काय रे डॅडी हे टाय लास तुझा आखूड का हा संवाद स्क्रिप्ट मध्ये नव्हता मी आपला असंच बोललो म्हटलं डॅडी काय उत्तर देतात बघू पण शरद तळवलकर बोलण्यात एकदम हुशार ते म्हणाले त्याचं असं आहे बाबा आता वयाच्या हो मनाने तसं असणार की नाही डॅडी हसत होते आणि मलाही हसू येत होतं पण सीन चालू होता व कॅमेराही मी पुढे म्हणालो डॅडी का मग हे बोच्या खाली काय डॅडी एकदम उडालेच पण तो माणूस इतका हुशार की क्षणभर काय ते थांबले असतील ते हसले व म्हणाले अरे नाही रे बोच्या खाली हा ह्याच्या खाली आहे ना त्याला पिन म्हणतात आम्हा दोघांनाही पुन्हा हसायला आलं म्हणून शॉर्ट कट झाला पण सबनीस एकदम खवळले का 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 हे काय चाललंय हा शरद काय आहे हा काय पिक्चर आहे हे सेन्सर मध्ये पास होणे शक्य नाही शरद तळवलकर सबनीसांना म्हणाले का होणार नाही आणि तू सांग वशा ह्याला काय म्हणतात हा बो आहे ना आणि ह्याच्या खाली पिन आहे ह्याला जर मला विचारायचं आहे की हे काय आहे तर तो, तो कसा विचारेल तूच सांग ना वसंतराव म्हणाले पण ह्याला हाच प्रश्न का विचारायचा अरे का म्हणजे विचारायचंय सिनेमा आहे ना आणि तो धनगर आहे ना मग त्याच्या मनात आलं की दाढीला विचारावं की ह्याच्या खाली हे काय म्हणून अरे ह्याच्या खाली असं म्हणा मग इथे सबनीस असं कस मी तर सांगितलं ना की ह्याला बो म्हणतात म्हणून मग तो बो म्हणणारच ना अरे बापरे शरद तळवलकर आणि वसंत सबनीस या दोघांचा वाद जवळजवळ तासभर चालला होता शूटिंग बंद झालं होतं आमचं ते येडं कुलकर्णी नेहमी एवढी बडबड करायचा की काय हे नाटक आहे का, का वगैरे पण तो यावेळी गप्प बसला होता मी गोविंद कुलकर्णींना म्हटलं कुलकर्णी जमनी सन जाऊन सांगा की सीन मोठे मोठे झालेत मी बरोबर सांगतो तुम्ही काही त्रास करून घेऊ नका पण कुलकर्णींनी सबनीसांना काहीच सांगितलं नाही उलट तोच सबनीसांची खुशामत करू लागला मीच सबनीसांना सांगितलं की सीन मोठे झालेत शरद तळवळकरांचा व वा सबनीसांचा वाद सुरूच होता मी म्हटलं आपण असं करूया आपण दुसऱ्या शॉर्ट सुद्धा घेऊन ठेवू आणि हा घेतलेला शॉर्ट सेन्सॉरला पाठव झाला नाही तर मग दुसऱ्या शॉर्ट टाकू मी असं म्हटल्यामुळे सर्व वादविवाद तिथेच संपले ते शूटिंग शेड्यूल संपल्यावर मी विच्छाच्या कार्यक्रमासाठी निघून गेलो पण त्या काळात कुलकर्णीने सबनीसांना मुंबईला त्यांच्या घरी जाऊन गाठलं आणि सांगितलं तुम्हाला खरं सांगू साहेब तुमचं काहीही राहिलेलं नाही दादांनी सगळं स्क्रिप्ट बदललेलं आहे आणि दादा असं सुद्धा म्हणत होते की सबनीसांना काही कळत नाही त्यांचं नाटक सुद्धा मीच बदललंय पण खरं म्हणजे मी असं कधीच बोललो नव्हतो मला या गोष्टीचा पत्ताच नव्हता एक दिवस मी सबनीसांकडे गेलो तेव्हा मा त्यांनीच ते मला ही गोष्ट सांगितली ते मला म्हणाले तुम्हीच माझं स्क्रिप्ट बदललात सबनीसांनी कुलकर्ण्यांवर विश्वास ठेवावा याच मला नवल वाटलं अ मला काय कळतय मला तुमचे स्क्रिप्ट माहीत नाही सिनॉप्सी माहित नाही तुम्ही शरद तळवळकरांना फोन करा का मी येताना आणू तुमच्या पुढे त्यांनीच बरेचसे सीन लिहिलेत नाही काही आणू नका सबनीस काही ऐकूनच घ्यायला तयार नव्हते मग मी शरद तळवलकरांना सांगितलं की वसंत सबनीसांचा गैरसमज झालाय व त्यांना वाटतंय की मीच स्क्रिप्ट बदल जायला वशा साला टाकल्या <laughs> तळवलकर हसत म्हणाले तुम्ही मस्करीत घेत असाल पण ज्यांनी सिरियसली घेतलंय हो म्हणून मग शेवटी तळवलकर एका नाटकासाठी मुंबईला आले असताना त्यांना मी सबनीसांच्या घरी घेऊन गेलो शरद तळवलकर सबनीसांना म्हणाले अरे वशा मी सगळं बदललेलं आहे मोठे मोठे सीन कसे लिहिता हा तुम्ही असे कसे लिहिता पण त्यातला अमका भाग गेला तमका भाग गेला असं म्हणत सबनीसांनी स्क्रिप्ट कसं बदललं आहे हे सांगायला सुरुवात केली अरे नाव तुझंच राहणार आहे ना लेखक म्हणून शरद तळवलकरांनी त्याला खूप समजावून सांगितलं पण सबनीस ऐकेच ना त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितलं यापुढे मी तुमच्याकरता कथा लिहिणार नाही म्हटलं ठीक आहे नंतर सबनीसांनी सिनेमाचा विषयच काढला नाही खरं म्हणजे वसंत सबनीस अतिशय चांगला माणूस माझ्यावर त्यांचं विलक्षण प्रेम माझं बँकेचं खातं तेच सांभाळत होते पण कधी त्यांनी एका पैशाची अपेक्षा केली नाही पण ज्यावेळी त्यांचं माझ्याशी भांडण झालं त्यावेळेस त्यांची विच्छाची रॉयल्टी फक्त शंभर रुपये द्यायचे राहिले होते मला ते माहिती नव्हतं प्रयोगांचा काहीतरी हिशेब चुकला होता पण सबनीसांनी मला तीन पानी पत्र लिहून पाठवलं कोल्हापूरला त्यात लिहिलं होतं तुम्हाला काय वाटत नसेल पण मला गरिबाला शंभर रुपये फार आहेत तुम्ही आता पैसेवाले झालात ते आणखीनही बरंच काय काय लिहिलं होतं त्यांनी मी बाबांना ते पत्र दाखवलं व म्हटलं हे सबनीसांचे पत्र बघा त्यांचे पैसे मी बुडवणार नव्हतोच बाबांनाही मी सदाशिवचे सबनीसांनी लिहिलेले मोठे मोठे सीन सुद्धा दाखवले झालेला सर्व प्रकार सांगितला नंतर मी सबनीसांना भेटायला गेलो माझ्याबरोबर प्रॉडक्शन मॅनेजर दामले होते मी दामलेंना म्हटलं आतापर्यंत मी स्वतः कधी वसंत सबनीसांना पैसे दिलेले नाहीत तेच सर्व हिशेब पाहिजे त्यामुळे मला पैसे द्यायला ठीक वाटत नाही तुम्ही द्या सबनीसांच्या घरी गेल्यावर मी त्यांना म्हणालो अरे ही काय पत्र लिहायची पद्धत काय मग काय पत्र लिहायचं नाही का सबनीसांनी विचारलं पण सबनीस जरा घुशातच होते त्यावेळी त्यांच्या पत्नी हयात होत्या वहिनी अतिशय प्रेमळ त्यांना मी पत्राबद्दल सांगितलं व सबनीसांना मी म्हटलं तुम्हीच सारे हिशोब बघत होतात आणि शंभर रुपयांसाठी तुम्ही मला पत्र लिहितय मी कधी हिशेब करत नाही आता गेल्या वर्षी तुम्हाला दहा हजार रुपये दिले त्याबद्दल मी कधी तुम्हाला बोललो का मी नागपूरला प्रयोगासाठी गेलो असताना त्यांनी पत्र पाठवून काही अडचण आहे दहा हजार रुपये पाठवा असं पत्र लिहिलं होतं व मी ते लगेच पाठवले होते ख्या ना मग वळवून सबनीस एकदम रागावून म्हणाले पत्रे लिहायची काय आवश्यकता होती मी परत येणार होतो ना त्यावेळी मग सांगायचं नाही तुम्ही सर्व विसरत चालला आहात काय कुणच ठाऊ पण माझ्या बाबतीत सबनिसांचा अगदी वाईट ग्रह झाला होता त्यांच्या मनात माझ्याविषयी जी तेढ निर्माण झाली ती झालीच मग त्यांनी आठ दहा दिवस विच्छाचे प्रयोग बंद ठेवले शेवटी मी त्यांना सांगितलं बघा साहेब विच्छाने तुम्हालाही नाव दिलं आणि मलाही दिलं तुम्ही पत्र्यात लिहिलं आहे की विच्छा बंद करून टाका आपलं भांडण चित्रपटावरून आहे विच्छावरून नाही मग आपण ते चित्रपटापुरतच ठेवूया इथून सदाशिवचा विषय बंद पण विच्छाने काय केलं आपलं वहिनी म्हणाल्या बरोबर आहे त्यानंतर सबनीस पुन्हा विच्छाच्या प्रयोगांना यायला लागले पण पूर्वीसारखे मनमोकळेपणाने वागत नव्हते हो सदाशिवची सर्व जबाबदारी माझ्यावरच होती सदाशिवच्या सेटवर बाबा बऱ्याचदा यायचे पण सोंगाड्याच्या वेळी सीन कसा करायचा कॅमेरा कुठे लावायचा अभिनय कसा करायचा या सर्व गोष्टी बाबांनीच ठरवल्या होत्या सदाशिवच्या शूटिंगच्या वेळीही बाबा कुठला सीन आहे सेट काय आहे वगैरे गोष्टी विचारायचे आणि त्याप्रमाणे सीन कसा चित्रित करायचा ते सांगायचे त्यावेळी त्यांना कमी दिसू लागलं होतं म्हणून ते फक्त सूचना करायचे गंभीर सीनच्या वेळी ते हमखास हजर असायचेच कुलकर्णी वैताग आणायचे ते बाबा सेटवर नसताना कुलकर्णी कसा दिग्दर्शक झाला होता कोण जाणे पण त्याला सीन कसे चित्रित करायचे हेही कळत नव्हते सदाशिवमध्ये एक सीन होता की मी झाडाखाली झोपलो आहे आणि एक टकरीचा बकरा येऊन मला टक्कर मारतो आणि मग मी गडगडत जातो या चित्रपटासाठी आम्ही एक छोटी बकरी आणि एक उंच मस्तवाल बोकड पाळला होता कुणीही माणसं आली की तो बोकड त्यांच्या अंगावर धावून जायचा मग आम्ही त्याला साखळीने बांधून ठेवायचो याला कसा सुधारायचा हा आमच्या पुढचा यक्ष प्रश्न होता एक दिवस शूटिंगसाठी आम्ही टकरीचा बकरा आणला आल्या आल्याच त्या बकऱ्याने या बोकडाला पाहिलं आणि तो त्याच्या अंगावर धावत गेला अरे सामाय तुझं बकर तो बोकड मारेल ना मी म्हटलं नाही साहेब तेवढ्यात त्या ते टकरीच्या बकऱ्याने आमच्या बोकडाला अशी काय जोरदार धडक दिली की बस दुसऱ्या दिवशी तो बकरा आल्यावर आमचा बोकड छू हा प्रसंग बघून एक गोष्ट माझ्या लक्षात आली याने एकच टक्कर मारली तर बोकडाचं शिंग हल्लं म्हणजे याची टक्कर किती जबरदस्त असेल आणि तो तर शूटिंग मध्ये मला टक्कर मारणार आहे मी हे गोविंद कुलकर्णीला सांगितल्यावर तो म्हणाला आम्ही तुम्हाला धरतो अ धरतो काय त्या बोगड्याने मला टक्कर मारली आणि माझं डोकं बिक फुटलं तर तुम्ही काय धरणार मला तो तुमच्याजवळ आला की मी कॅमेरा बंद करतो कुलकर्णीने आपली अक्कल पाजळली अ गोविंदराव टक्कर म्हणजे टक्कर अशी कळली पाहिजे ना तरच विनोद होईल शेवटी मी डोक्यावर दोन तीन टोप्या घातल्या आणि त्यावर तबल्यावरच्या ज्या छोट्या गाद्या असतात त्या बांधल्या यामुळे सीन मध्ये माझं डोकं खूप मोठं दिसलंय सीन शूट करण्यापूर्वी मी कॅमेरामनला सांगितलं वन सीन रिटेक नाही दोन कॅमेरे लावा एक कॅमेरा बाबांचा होता त्यामुळे दोन कॅमेरे लावले मी झाडाखाली बसलो मनातून मी जरा घाबरलोच होतो तो बोकड जवळ आला आणि आपण भिवून समजा वर बघितलं तर नक्कीच तो थोबाड्यावर मारेल त्यामुळे मी कुलकर्णीला का कुणाला तरी म्हटलं बोकड माझ्याकडे आला की मला ओरडून सांगा शॉर्ट सुरू झाला बोकड आला आणि त्याने मला धडक मारली डोक्याला इतक्या झिणझिण्या आल्या की काय झालं ते मला कळलंच नाही मी कुठे गेलो हेही समजलं नाही दोन चार मिनिटांनी मी उठलो तर तो बोकड पुन्हा माझ्या मागे आला एकदा कुणाला धडक दिली कि तो सोडत नाही त्याला अरे धरा धरा मी बोंबललो आणि जीव घेऊन पळत सुटलो मी पुढे पळतोय आणि माझ्या पाठी टकरीचा बकरा सगळे हसायला लागले अरे दरा रे धरा मी ओरडलो शेवटी एकदाचा धरला त्याला त्याच्या मालकाने सदाशिवमध्ये जी बकरी आहे ती वसंत खेडेकर या माझ्या प्रोडक्शन मॅनेजरने आणली होती सदाशिवचं शूटिंग सुरू होण्यापूर्वीची ही गोष्ट त्यावेळी बांद्र्याच्या पुलाजवळ एक कत्तलखाना होता खेडेकर शूटिंगसाठी बकरी शोधायला गेला नेमकं वेळी एका गाभण मेंढीला कापायला नेत असतानाच तिने तिथेच एका पिल्लाला जन्म दिला मला वाटतं ती काश्मीरी मेंढी होती ते पिल्लू तिथे ठेवून मेंढीला कापायला घेऊन गेले ते पिल्लू खूप छान होतं गोंडस व एकदम पांढरं शुभ्र वसंत खेडेकर तेच पिल्लू घेऊन आला मी त्याला म्हटलं तू हे पिल्लू कसं घेऊन आलास आता हे एवढस पिल्लू पाळणार कस काय करणार दादा ते कत्तलखानेची बाई बोलली घेऊन जा बर ठीक आहे त्यावेळी माझ्याकडे शामा नावाचा एक ड्रायव्हर होता त्याच्याकडून आम्ही दुधाची बाटली मागवली आणि त्या बाटलीने त्या पिल्लाला दूध पाजू लागलो ते पिल्लू श्यामाबरोबर गॅरेजमध्ये झोपू लागलं रोज सकाळी त्या पिल्लाला गाडीत घालून मी ऑफिसमध्ये घेऊन जायचो त्यावेळी सदाशिवचं लिखाण चालू होतं गाण्याच्या रेकॉर्डिंगलाही ते पिल्लू माझ्याबरोबर आलं होतं कापसासारखं दिसायचं ते मस्त तिचं नाव मी राणी ठेवलं नंतर तिला श्यामाचा इतका लळा लागला की ती श्यामाबरोबर चपाती भात खाऊ लागली संपूर्ण शाकाहारी बनली ती नंतर नंतर तर मी विच्छाच्या प्रयोगासाठी जिथे जिथे जायचो तिथे तिथे गाडीतून राणी माझ्याबरोबर येऊ लागली ड्रायव्हरच्या बाजूची सीट तिचीच असायची राणी गाडीमध्ये बसली की मला वाटायचं आपण एखाद्या धनगर वाड्यामध्ये आलोय की काय एवढा तिच्या मूत्राचा व वा लेंड्यांचा वास गाडीमध्ये असायचा कारण माझा प्रयोग असला की तो संपेपर्यंत ती गाडीमध्ये बसलेली असायची एकदा कधीतरी तिने पुन्हा मसाला पान खाल्लं कसं ते आता आठवत नाही पण तिला ते गोड लागलं असणार त्यामुळे तिला पानाची इतकी सवय लागली की गाडीतून जाताना पानपट्टीचं दुकान दिसलं की ती बे बे करून ओरडायची आणि मग श्यामा गाडी थांबवायचा राणी त्याच्याबरोबर जाऊन पान खाऊन यायची नायगावचा माझा पानवाला तर तिला बघितलं की खास तिच्यासाठी पान बनवायचा आणि तिच्या तोंडात पान द्यायचा पान खाल्लं की राणीचं तोंड लाले लाल व्हायचं एक दिवस गंमत झाली वसंत सबनीसांनी तंबाखूचं पान बनवलं होतं पण तेवढ्यात कुणीतरी भेटायला आलं म्हणून त्यांनी तो विडा बाजूला ठेवला व ते त्या व्यक्तीशी बोलत बसले तर राणीनं काय करावं तिने सरळ तो विडा खाऊन टाकला त्यानंतर मी माझ्या पानाचा डबा उघडला की ती तंबाखू खायची सुपारी पण कडाकडा चावून खायची एक दिवस तिला मी काला कांडी पान दिलं आणि मग असं झालं की ती काला कांडीशिवाय पानच खायना जेवणानंतर माणसं खातात तशी ती पान खायची तिला कॅडबरीही खूप आवडायची त्या काळी इराण्याच्या दुकानातच फक्त कॅडबरी मिळायची तिला कसं कळायचं देव जाणे पण इराण्याचं हॉटेल दिसलं की ती गाडीतून उडी मारायची आणि हॉटेलात धाव घ्यायची या चित्रपटात असा सीन होता की मी माझ्या वडिलांबरोबर जायला निघतो तेव्हा ती बकरी पळत येते आणि माझा सदरा धरते राणीने जवळ येऊन माझा सदरा पकडावा यासाठी मी एक युक्ती केली मी तिच्यासमोर चॉकलेट धरलं आणि शॉट सुरू केला व ते चॉकलेट माझ्या छातीशी धरत पुढे गेलो युनिटच्या लोकांना सांगितलं होतं की मी पुढे गेलो की तिला लगेच सोडा कॅडबरी बघितल्यावर ती पळत आली आणि कॅडबरी खाण्यासाठी तिने बरोबर माझा सदरा धरला आजही या सीनसाठी प्रेक्षकांच्या टाळ्या पडतात राणीला ती मरेपर्यंत मी सांभाळलं या चित्रपटात मी धनगराची भूमिका केली होती पण धनगर जातीतल्या लोकांना वाटलं की मी खरोखरच धनगर आहे सदाशिव नंतर आंधळा मारतो डोळा च शूटिंग मी कोल्हापूरला जयप्रभा स्टुडिओत करत होतो एक दिवस शूटिंगच्या ठिकाणी काही माणसं आली ती सांगलीच्या जवळपास कुठेतरी राहणारी होती ते मला धनगरच समजत होते त्यातले एकजण मला म्हणाला आमची जाता आहे परवा तुम्ही आमच्या जातीचे म्हणून तुम्हाला यायलाच पाहिजे जत्रेला हवं तर आम्ही तुम्हाला इथं न्यायला येतो मी म्हटलं अ नाही मी धनगर नाहीये आता माणूस मोठा झाल्यावर धनगर कशाला म्हणेल अहो पण मी खरोखरच धनगर नाहीये कोळी आहे असं म्हणायचं असतो आम्ही ओळखलं नाही का तुम्हाला तुम्ही यायलाच पाहिजे ते काही ऐके ना। प्रयत्न केला शेवटी मी गेलो त्यांच्या जत्रेला जाताना मला वाटलं होतं जत्रेत फक्त माझीच कॉन्टेस गाडी असेल पण मी गेलो तिथे तर माझ्या आधी पंधरा सोळा कॉन्टेसा भारी गाड्या उभ्या होत्या मुंबईचे श्रीमंत धनगर लोकही त्या जत्रेला आले होते सर्व पैसेवाले त्यांच्या बायका नुसत्या सोन्यानं मढलेल्या माझं भाषण व्हायच्या आधी दहा बारा जणांची भाषणं झाली प्रत्येक जण भाषणात मला उद्देशून हेच म्हणत होता आपल्या जातीचं एक लेखरू एवढं मोठं महाराष्ट्रभर नाव कमावत आहे मी आपला गप्प बसलो होतो काय बोलणार मी त्यांच्या समोर मग त्यांनी मला फेटा बांधायला दिला इथे बांधला पाहिजे मी फेटा बांधल्यावर एक लहानसं बकर आणि घोंगडी देऊन माझा सत्कार केला मी त्यांना म्हटलं अ हे बकर मी ठेऊ कुठे नाही घेतलंच पाहिजे शेवटी मी ते बकर घेतलं आणि त्यालाही शेवटपर्यंत पाळलं नंतर भाषण करायला मी उभा राहिलो आज आपला समाज खूप पुढार आहे असं बरंच काही मी धनगर समाजाबद्दल बोललो माझा सबंद दिवस त्यांच्यातच गेला मला गुलाल लावायला ही लाईन लागली होती प्रत्येक धनगर यायचा आणि लय नाओ कामावलो पट्ट्या तुम्ही असं म्हणत कडकडून मिठी मारायचा प्रत्येकाची मिठी इतकी जबरदस्त होती की बाप रे दुसऱ्या दिवशी मला मॉलिश करून घ्यावं लागलं एवढं अंग दुखत होतं या चित्रपटात पुष्पा भोसलेनं काम केलं होतं तिने जी भूमिका केली होती त्या भूमिकेसाठी तिच्या आधी अनेक मुली आल्या होत्या पण गोविंद कुलकर्णीला त्या पसंत पडल्या नव्हत्या पुष्पा भोसले ही दहावी का बारावी नायिका असेल त्या कॅरेक्टरची पुष्पाशी माझी फारशी ओळख नव्हती तिचं शूटिंग सुरू झालं त्याच दरम्यान सबनीस कोल्हापूरला आले होते शूटिंगला आल्यावर सबनीसांनी पुष्पा भोसलेला पाहिलं आणि त्यांनी मला बाहेर बोलावलं दादा या बाईपासून सावध रहा हो एका पत्रकाराच्या कानफाडात मारली आहे तो तिला वाढदिवसाला साडी घेऊन गेला होता तिने विचारलं साडी कसली तर तो पत्रकार म्हणाला असू द्या तुम्ही समजायचं असतं त्यावर तिने माझ्या समोर त्याच्या थोबाडीत मारली हे कुलकर्णीला माहितीये का मला माहित नाही मी मनातून जरा घाबरलोच म्हटलं चायला एकदम एकदम बेकारबाई दिसते आपण जरा लांब असलेलं बरं समजा काही विनोद करताना एखादा शब्द चुकून तिला रुचला नाही तर आपल्याही कानफडत बसायची आणि आपल्या तर काही ध्यानी मनीही नसायचं सबनीसांनी सांगितलेला किस्सा मी गोविंद कुलकर्णीला सांगितला त्याने ते सगळीकडे पसरवलं आणि मग युनिटची सगळी माणसं पुष्पा भोसलेला घाबरू लागली पण ती चांगली बाई होती कामही चांगलं करायची शूटिंग सुरू झाल्यावर काही दिवसांनी तिने मला गोड शिरा करून आणायला सुरुवात केली मला गोड शिरा आवडतो त्यामुळे मी शूटिंगचं जेवण बनवणाऱ्या माणसाला शिरा बनवायला सांगायचो हे पुष्पाला कसं कळलं कोण जाणे पण पुष्पा रोज मला शिरा घेऊन येऊ लागली आणि तो ती मला चांदीच्या वाटी चमचातून द्यायची मला मात्र सारखं वाटायचं की रोज शिराच का बरं आणते त्यात कुणीतरी मला सांगितलं दादा बायकांचा काय भरोसा नसतो तुम्ही शिरा खात जाऊ नका ती त्यात काहीतरी टाकून घातपात करायची हे असं सांगितल्यामुळे मी जाम टरकलोच पण ती सर्वांना शिरा वाटायची मला शिरा आवडत असताना तो न खाणं योग्य नव्हतं पुष्पा मनाने खूप चांगली पण बोलायला भयंकर फटकळ होती एकदा तर तिच्या या फटकळ स्वभावामुळे माझ्यावर चांगली आफत आली पुष्पाकडे एक पॉमेरियन मिक्स ब्रीडचं कुत्रं होतं ते ती नेहमी सेटवर घेऊन यायची एकदा लताबाई मंगेशकर जयप्रभा स्टुडिओमध्ये आल्या होत्या एक दिवस ते कुत्र पळत पळत लताबाईंकडे गेलं कसं गेलं कोण जाणे लताबाईंनी त्याला यू यू म्हटल्यावर ते त्यांच्याजवळ गेलं त्यांना ते इतकं आवडलं की त्यांनी मला बोलावलं दादा हे कुत्र कुणाचं आहे हो पुष्पा भोसलेच चा। वाह छानच चा, आहे कुठल्या जातीच आहे पॉमेरियन तर दिसत नाही क्रॉस ब्रीड आहे का क्रॉस तेवढ्यात मला सेट वरून निरोप आला की शॉट तयार आहे मीच सेट वर सांगून ठेवलं होतं की शॉट रेडी झाला की मला बोलवा कारण लता दिदींबरोबर बोलताना मध्येच माझा शॉट आहे असं सांगून मला निघता आलं नसतं मी परत सेटवर आलो आणि अगदी अभिमानाने पुष्पा भोसलेला म्हटलं पुष्पा तुझं कुत्र दिदीना खूप आवडलंय झाल पुष्पा तडक लता दिदी बसल्या होत्या तिथे गेली आणि तिने सरळ दिदींच्या हातामधून आपलं कुत्रं हिसकावून घेतलं मला हे कळल्यावर घामच फुटला दिदींसारख्या मोठ्या बाईचा अपमान करणं योग्य नव्हतं मी पुष्पाला म्हटलं असं गाय लता दिदींच्या हातून हिसकवून आणणं बरं नाही पुष्पा तडकून म्हणाली ती असेल आपल्या घरची लता मंगेशकर मला काय करायचंय दुसऱ्याच्या वस्तूला हात लावायचा म्हणजे काय मला नाही आवडत मी मनात म्हटलं आता लता दिदींकडून नक्कीच बोलावण येणार आणि त्या आलंही लगेच मी दिदींना भेटायला गेलो ती मुलगी आहे ना ती उद्यापासून स्टुडिओमध्ये दिसता कामाने तिला कॉमन सेन्स नाही माझ्या हातातून हिसकावून घेतलं कुत्र तिने काय नाव सांगितलं तुम्ही मगाशी लताबाई भरपूर रागावल्या होत्या पुष्प भोसले अहो तिच्याबद्दल पेपरमध्ये बरंच आलंय महाभांडखोर बाई आहे ती लताबाई मी म्हटलं अजेल मला काही माहिती नाही उद्यापासून तिला स्टुडिओत बोलवायचं नाही लताबाईंनी फरमावलं बर मी मुकाट्याने तिथून निघालो आता हे पुष्पाला सांगायचं कसं म्हणजे पुन्हा पुष्पाने तू कोण गा मला येऊ नये म्हणून सांगणारी असं जाऊन लता दिदींना विचारलं तर काय करायचं मी गोविंद कुलकर्णांना बोलवलं म्हटलं गायणे लवकर संपवा पण तिचे काही सीन्सही राहिले होते आता ते कसे करायचे हा प्रश्न होता दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्टुडिओत येण्यापूर्वीच दहा वेळा लताबाईंनी माझी चौकशी केली होती मी गेल्याबरोबर अरुण कर्नाटकीनं मला सांगितलं लताबाईंनी बऱ्याच वेळा विचारलंय तुम्हाला जाऊन भेटून या मी बाबांना नमस्कार करून आलो तर लताबाई आतल्या खोलीत बसल्या होत्या काय ती मुलगी नाही पाहिजे मला स्टुडिओमध्ये आज तुम्ही तिला बोलावलंय का नाही बोलवलं सांगितलं त्या नको म्हणून मी तेच म्हणते तिला एवढी अक्कल नाही मी लताबाई आहे एवढं तिला कळत नाही दिदी कळत असेल पण ती थोडीशी क्रॅकच आहे ना अहो चाय आणला की विचारते कशाला आणला आणि नाही आणला तर म्हणते का नाही आणला असं म्हणते हो ना मॅडच आहे मग लता दिदींचा टोन जरा सॉफ्ट झाला त्या म्हणाल्या असले कसली मुलगी आणता तुम्ही चित्रपटासाठी मी हिला ओळखत नव्हतो माझा कार्यक्रम बरा आणि मी बरा मग मी लता दिदींना पुष्पाबद्दलचे किस्से आणखीन रंगवून सांगू लागलो अ दिदी मी तिला खुर्ची घ्यायला सांगितली तर चिडली लगेच आता आपण म्हणतो ना दीदी बाई जरा बसा दमला असाल तर म्हणते कशी मला उभंच राहायचंय आता असं म्हटलं तिला कोण बसा म्हणणार वर सांगते कशी त्याला खुर्ची घेऊन या आणि पाच मिनिटं होत नाहीत तोच पुन्हा अखंड तांडव करते अरे इतका वेळ उभी राहिली हे तुम्हाला लोकांना दिसत नाही का अय्या असं बोलते हो ना हो डोकेदुखी जे काय करावं तिचं तेच कळत नाही आणि काय झालंय अजून तिचे जवळजवळ पंधरा एक शॉट तरी राहिले असतील कंढळ आलं हो जाऊ दे तिचं गाणं कापून टाकावं असा विचार केला होता ती मुलगी दिसते हो काल तुम्ही सांगितलं ना तिला उद्यापासून येऊ नको हो ना तुम्ही सांगितलं ते बरं झालं मी तिला अगोदरच सांगणार होतो त्या दिवशी तिला जेवणाचं ताण दिलं तर तिने ते फेकूनच दिलं काय म्हणता लता दिदींनी विचारलं अरे त्या भोसलेला तोच जेवण वाढतो काम कशी करते काम फर्स्ट क्लास करते पण सबाने एकदम तिरसट नकोच ती गडगड आपल्याला जाऊ देव तुम्ही ते दे शॉट काढून घ्या मी रंगवून रंगवून पुष्पाचे किस्से सांगितल्यामुळे दिदींना माझी दया आली असावी मग मी लगेच पडत्या फळाची आज्ञा मानून पुष्पाचं सर्व शूटिंग आटोपून घेतलं इतका खेळ मला करावा लागला सदाशिवसाठी पण अर्थात त्याचं चीज झालं चित्रपट हिट झाला सोंगाड्याप्रमाणेच सदाशिवची ही गाणी गाजली त्यातलं नग चालुस्त दुडक्यात चालली जीव होतोय वरती खाल्ली या गाण्याचा एक गमतीदार किस्सा सांगतो खरं म्हणजे हे गीत सोंगाड्यामध्ये आम्ही घेणार होतो पण त्यात जागा नाही मिळाली म्हणून मी ते सदाशिवमध्ये टाकलं त्याचा एक अंतरा असा होता तुझा ढळला शालुग तुझी काळी काचोळी तुझ्या गाली गाजार तुझा डोळा मासोळी कुरळ्या कुरळ्या केसामंदी फुलान इनली जाळी या चित्रपटासाठी माझा सहाय्यक दिग्दर्शक होता पितांबर काळे हे गीत रेकॉर्ड झाल्यानंतर तो व सदाशिव गायकवाड दोघे जण या गाण्याचं काउंटिंग करत बसले होते किती अंतरे किती मिनिटांचं गाणं आहे वगैरे तेवढ्यात त्या दोघांचं भांडण सुरू झालं व ते दोघे टेप रेकॉर्डर घेऊन माझ्याकडे आले झालं मी विचारलं हा काहीतरी सांगतो आहे दादा याला काही कळत नाही पितांबर म्हणाला नाही हो या पितांबराला आक्कलत नाही गायकवाड बोलला अरे पण झालं गाय पितांबरचं म्हणणं होतं की उलट्या सुलट्या केसांमंदी अशी ओळ लिहिली आहे तर गायकवाड म्हणत होता भुरक्या भुरक्या केसांमंदी हे ऐकून मी चाट पडलो आणि त्यांच्याकडून ते प्रेकॉर्डर घेऊन ती ओळ ऐकू लागलो पण त्याच वेळेला ते प्रेकॉर्डरची खरखर सुरू झाली त्यामुळे मला ती ओळ नीट ऐकू आली नाही मी म्हटलं ऐकायची गरज नाही कुरळ्या कुरळ्या केसा अशी ओळ आहे पितांबर म्हणाला शक्यच नाही दादा आता जगदीश खेबुडकर येतीलच त्यांना विचारा खेबुडकर दुपारी बहुतेक एक दोनच्या वेळी माझ्या ऑफिसमध्ये चक्कर टाकायचे पण त्या दिवशी ते नेमके संध्याकाळी आले मी त्यांना म्हटलं जगदीश माझ्या असिस्टंटना एक शंका आहे काय पितांबरचं म्हणणं की उलट्या सुलट्या केसांबंदी असं तुम्ही लिहिलंय तर गायकवाड म्हणतो भुरक्या भुरक्या मंडी आहे खेबुडकर मिश्किल माणूस त्यांनी चप्पल काढली आणि पितांबर काळेच्या हातात दिली ते त्याला म्हणाले तुमच्या दोघांची चूक नाही मला जे शब्द सुचले नाहीत ते तुम्ही सांगितले म्हणून मला मारा एकदा दोघेजण एकदम गप्प झाले या गाण्याचं चित्रीकरण करताना तर नृत्य दिग्दर्शक माधव उसनकरने नुसता वात आणला होता हे गाणं माझ्यावर व पुष्पा भोसलेवर चित्रित होत होतं शिवाय आमच्या पाठी कोरसमध्ये दहा बारा एक्स्ट्रा मुली नाचत होत्या शूटिंग सुरू झालं आणि काही क्षणातच उसनकर ओरडले काट काय झालं उसनकर माझी किंवा पुष्पाची एखादी डान्स स्टेप चुकली का मी विचारलं नाही ते कोपऱ्यातली एक्स्ट्रा मुलगी आहे ना तिने डावा हात वरची करायच्याऐवजी उजू हात वरती केला मग त्या मुलीला सूचना देत उसनकरांनी पुन्हा गाण्याचं शूटिंग सुरू केलं आणि थोड्या वेळाने परत त्यांनी शॉर्ट कट के केला आता काय झालं ती पाचची मुलगी स्टेप चुकली उसनकर अहो ती दहावी मुलगी आहे ती कॅमेरा दिसणार नाहीये कॅमेरा फक्त पुष्पावर आणि माझ्यावर आहे अहो पण ती मुलगी चुकली ना अरे चुकू दे ना ती कॅमेरा दिसत नाहीये आणि आता एवढ्या इष्ट्या मुलींपैकी कुणी ना कुणी चुकणारच म्हणजे माझे चित्रपट पूर्ण होणार कसा तरीही उसनकरांनी ते एक गाणं चित्रित करायला तब्बल पाच सहा दिवस लावले छायला दुडक्या चालीचं ते गीत कासवाच्या चालीनं एकदाच पार पडलं सदाशिवला खूप यश मिळालं पण या चित्रपटामुळे माझे व सबनिसांचे संबंध उगाच कारण नसताना गैरसमजांमुळे दुरावले याचं मला खूप दुःख झालं